शाळांच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी उत्तम प्रशासक व संघटन कौशल्याची गरज असते. केंद्रप्रमुख संदीप गवस यांनी ते सिद्ध करून दाखविले आहे. ज्ञानदानाचे कार्य करून त्यांनी केवळ विद्यार्थीच घडविले नाही, तर याही पलीकडे त्यांनी केंद्रातील सर्व शिक्षकांना एकत्रित केंद्रातील सर्व शाळांचे उत्तम व्यवस्थापन राखले. शिक्षणाबद्दल असलेली त्यांची तळमळ व झोकप देऊन काम करण्याची वृत्तीनेच आज शैक्षणिक क्षेत्रात बांदा केंद्र हे आघाडीवर आहे. त्यांनी निवृत्तीनंतरही आपले शैक्षणिक कार्य निरंतर सुरू ठेवावे असे कौतुकदार विविध मान्यवरांनी बांदा येथील कार्यक्रमात काढले. बांदा केंद्र प्रमुख संदीप गवस हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. यानिमित्त येथील आनंदी मंगल कार्यालयात सेवानिवृत्त शुभेच्छा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर त्यांचे ज्येष्ठ बंधू निवृत्त माध्यमिक शिक्षक एन डी गवस, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडुलकर, सत्कार मूर्ती संदीप गवस, पत्नी सौ सुजाता गवस, प्राथमिक शाळेतील संदीप गवस यांचे पहिले गुरुजी प्रभाकर भिडे, माध्यमिक शाळेत अध्यापन केलेल्या सरोज देसाई, खेमराज हायस्कूलच्या मुख्याध्यापक माधवी सावंत, ग्रामपंचायत सदस्य रुपाली शिरसाट, उर्मिला मोरे, माजी उपसभापती कृष्णा सावंत, माजी शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष रत्नाकर आगलावे, उपाध्यक्ष संपदा सिद्धे, राज्य संयुक्त चिटणीस मल देसाई, अखिल संघटना सचिव बाबाजी झेंडे, बोनसरी हायस्कूल माजी मुख्याध्यापक अंकुश तावडे, माजी व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, कोलजर केंद्र प्रमुख गुरुदास कुबल, नूतन केंद्र प्रमुख नरेंद्र सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी एन डी कवस, प्रभाकर भिडे, सरोज देसाई यांचा सत्कार करण्यात आला. केंद्रातील शिक्षिकांनी संदीप गवस यांचे औक्षण केले. केंद्राच्या वतीने सन्मान पत्राचे वाचन रमेश शिंदे यांनी केले. यावेळी गणपतीची चांदीची मूर्ती व सन्मान पत्र देऊन केंद्राच्या वतीने संदीप गवस यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ऑनलाईन शाळेचे दाखले मिळण्यासाठी संदीप गवस आणि त्यांच्या पुतण्यांनी तयार केलेल्या वेबसाईटचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षक सुरेश काळे यांनी कविता सादर केली. यावेळी शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्री गवस यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी रश्मी देसाई, बाबाजी झेंडे, मला देसाई, सूर्यकांत सांगेलकर, जगदीश गवस, गौरव पेडणेकर, प्रकाश तेंडुलकर, रुपाली शिरसाट, प्रकाश दळवी, एंटी गवस, गुरुनाथ पेडणेकर, माधवी सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. संदीप गवस यांचे पहिले गुरुजी भिडे सर यांनी काही आठवणींना उजाळा ते आपण घडविलेल्या आदर्श विद्यार्थ्याचा आज आदर्श शिक्षक झाला याबद्दल त्यांचे गौरव आणि अभिनंदन केले. यावेळी संदीप गवस यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेताना प्रसिद्ध झालेल्या पुरवणीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संदीप गवस यांनी शुभेच्छा सोहळा आयोजन केल्याबद्दल शिक्षक वृंद, केंद्र बांदा व व्यवस्थापन समिती यांचे आभार मानले. 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत सहकार्य करणारे विद्यार्थी, पालक, अधिकारी वर्ग यांचे त्यांनी आभार मानले. सेवेत असताना प्रामाणिकपणे निस्वार्थ वृत्तीने काम करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेत सगळ्यांच्या सहकार्याने काम केल्याने चांगले प्रशासन चालू शकलो असे सांगून यापुढे आपण शैक्षणिक कार्य करीत राहणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जे डी पाटील यांनी केले, तर आभार आनंद कोळापटे यांनी मानले. यावेळी बांदा केंद्रातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळा या ठिकाणी साजरा केला गेला.
आणि त्यामध्ये माझ्या बऱ्याचशा गुणांचं कौतुकही केलं गेलं. मी त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि त्या माझ्या 22-12 ठिकाणाहून अतिशय दुर्गम भागातून आज भारता येथे आज सेवादित होत आहे. आणि या कालावधीमध्ये ज्या ज्या ज्ञातात त्या व्यक्तीने विद्यार्थी पालक व्यवस्थापन समिती सरपंच त्याचप्रमाणे ग्रामस्थ आणि ज्या ज्या मंडळाने मला सहकार्य केलं त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. वेळाभावी आपण सगळंच माझ्याकडं सांगितलं आहे. चांगले सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष तुम्ही अनुभवलेलं आहे. म्हणून ज्या ज्या व्यक्तीने या ठिकाणी मला योगदान केलं त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. शैक्षणिक जीवनामध्ये कोणावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊन आजपर्यंत आपला प्रवास सुरू केला. अनावधानांमध्ये माझ्याकडून काही चुकत झाल्या असतील तरी त्या ठिकाणी माफ करायचे आहेत. आणि हा सत्कार सोहळा त्या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि तेच सांगतो.